शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील शिंदोडी येथे ऊसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाल्यामुळे ड्रोनद्वारे फवारणी करण्यात आली आहे. शिंदोडी परिसरात ऊसावर मोठ्या प्रमाणात लोकरी माव्याचा प्रादुर्भाव झाला असून माव्याची फवारणी करताना बिबट्याचा असलेला वावर तसेच उंच वाढलेला ऊस यामुळे फवारणी करणं अशक्य होत असल्याने शेतकरी चिंतेत होता. माव्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने तोंडाला आलेला घास जातो की काय अशीच परिस्थिती होती. परंतु जवळा येथील गायकवाड या कृषी पदवीधर युवकाने परिसरात ड्रोन उपलब्ध केल्याने ड्रोनद्वारे फवारणी शक्य झाली आहे. शिंदोडी येथे बापूसाहेब तबा कोळपे यांच्या शेतात ऊसावर लोकरी मावा नियंत्रण कामी ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. एका एकराची फवारणी फक्त 15 मिनिटात होत असून वेळेची बचत होऊन बिबट्या आणि वाढलेल्या ऊसात लोकरी मावा नियंत्रण करणं शक्य झालंय. या प्रात्यक्षिकाच्या वेळी कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक शिवाजी गोरे, कृषी सहाय्यक जयवंत भगत यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.